गुढीपाडव्याची शोभायात्रा गिरगावातून मोठ्या जल्लोषात निघते. या यात्रेसाठी बनवल्या जाणाऱ्या प्रतिकृतीचं काम हे आता जवळजवळ पूर्ण होत आलंय. याच तयारीचा आढावा घेतलाय आमची रिपोर्टर शाल्मली रेडकरनं. गुढीपाडवा आणि गिरगाव हे समीकरण आपल्या कोणासाठी नवीन नाही आणि गिरगावात आता पाडव्याची सगळीच धामधूम सुरू झाली आहे. मोठमोठे चित्ररथ असोत किंवा मोठमोठ्या प्रतिकृती असोत हे बनवायला गिरगावात आता सुरुवात झाली आहे आणि हा 21 फुटी ही जी काही मूर्ती तुम्हाला दिसते ती बनवायची सुरुवात देखील गिरगावच्या बेडेकर सदनमध्ये होती आहे. येत्या 2 दिवसात पाडवा आहे आणि शेवटचं रंगकाम शेवटचा हात मारण्याचे प्रयत्न येथे सुरू आहेत. तर इथल्याच कार्यकर्त्यांशी बातचीत करूया, नेमका हा पुतळा कोणाचा आहे आणि तयारी कशी चालली आहे. आणि गिरगावातलं वैशिष्ट्य म्हणजे अबालवृद्ध सगळेच ह्यात सहभागी होतात. आपल्याकडे गिरगावात काही छोटी लहान मुलं देखील आहेत, त्यांना देखील विचारा नेमका हा पुतळा कोणाचा आहे. हा कोणाचा पुतळा आहे सांगू शकशील? प्रभू देशपांडे. कोणाचा? बाजी प्रभू देशपांडे. ओके, ह्या चिमुरडीने आपल्याला सांगितलंय बाजी प्रभू देशपांडेंचा पुतळा आहे आणि नेमका देशपांडेंचा पुतळा का बनतोय आपण ते विचारूया. जसं हिने सांगितलं बाजी प्रभू देशपांडेंचा पुतळा आहे, हा पुतळा बनवण्यामागची नेमकी थीम काय? स्वामी विवेकानंद युवा प्रतिष्ठान गेली 15 वर्ष, यात्रेचं 15वं वर्ष आहे. दरवर्षी वेगवेगळी संकल्पना असते. मागच्या वर्षी स्त्री शक्ती अपरंपरा अशी संकल्पना होती आणि त्या संकल्पनेच्या अनुषंगाने आपण एक इको फ्रेंडली प्रतिकृती बनवतो. तर ह्या मागच्या वर्षी भारतमातेची होती स्त्री शक्ती अपरंपरा असल्यामुळे, ह्या वर्षीची थीम आहे परंपरा ही शौर्याची ऐक्याची नव तेजाची. तर त्यामुळे शौर्यगाथेला अनुसरून असं आपण बाजीप्रभू देशपांडे त्यांनी जे पावन केंद्रित जे शौर्य दाखवलं आहे, सुप्रीम सॅक्रिफाईस ज्यांनी केलं आहे, त्यामुळे आपण बाजीप्रभू देशपांडे यांची प्रतिकृती करण्याचं यावेळी ठरवलंय. अगदी नक्की सुप्रीम सॅक्रिफाईस होतं असं आपण म्हणू शकतो. या प्रतिकृतीचे करता धरता असं म्हणता येईल. योगेशजी आपल्या सोबत आहेत. सर, किती वेळ लागला नेमकं हे सगळं बनवायला आणि कशा पद्धतीने काम सुरू आहे आणि कशा पद्धतीने काम सुरू होतं? 8 दिवस लागले याला बनवायला आणि पेपरपासून बनवलेली आहे, बांबू आणि इको फ्रेंडली आहे. इको फ्रेंडली आहे असं सगळं म्हणतात. नेमकं ह्या प्रतिकृतीचं वैशिष्ट्य काय आहे, काय सांगशील? ही मूर्ती इको फ्रेंडली आहे. ही 8 दिवस अगोदर बनवायला घेतलेली आणि ही बांबूंच्या कामट्यांपासून आणि कागदापासून बनवली जाते आणि ही मूर्ती बाजीप्रभू देशपांडे यांची आहे. ओके, थँक्यू. शौर्याला अनुसरूनच ही प्रतिकृती बनवली आणि ह्याचं वैशिष्ट्य म्हणजे ही इको फ्रेंडली प्रतिकृती आहे, त्यामुळे पर्यावरण संवर्धनाचा संदेश देखील संस्कृतीसोबत इथे दिला जातोय. मुंबईहून व्हिडिओ जर्नलिस्ट शंकरसोबत शाल्मली रेडकर, महाराष्ट्रवन.